दगडफेकीच्या घटनांना कंटाळून शिवाजीनगर येथील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकारांना पायबंद घालावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. शिवाजीनगर येथील व्यापाऱ्यांना मागील 5-6 महिन्यांपासून समाजकंटकांचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाजीनगर या ठिकाणी पोलीस चौकी आहे, परंतु ही पोलीस चौकी या भागातील नागरिकांसाठी असून नसल्यासारखीच आहे. या पोलीस चौकीमध्ये कधीच पोलीस राहत नाहीत. सगळा प्रकार घडून गेल्यानंतर या ठिकाणी 2-3 तासानंतर पोलीस येतात. तोपर्यंत दुकानांवर दगडफेक करणारे निघून जातात. शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर कोणीही भांडण करते आणि हीच भांडणारी मंडळी दुकानावर दगडफेक करतात, त्यामुळे व्यापारी मंडळी त्रासून गेली आहेत. जे बंद केलं हे कामुळे बंद केलं, दगडफेक कोणतंही कारण नसताना आमच्या दुकानदाराला सहन करावं लागतं. कोणी येतं दगड मारतं, दुकानं बंद करून जातं, त्याला काही कारण नसतं, काही नसतं. इकडून 10-20 जण येतात दगड मारता चालल्या जातात. सगळा त्रास सगळ्या दुकानदारालाच होतो इथे शिवाजीनगरला. मग हे काहीतरी त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे. पोलीस प्रशासन लवकर आलं पाहिजे. फोन केल्यानंतर अर्धा तासानं आल्यानंतर ते विचारतात की बाबा हे कसं काय कुठे गेले, तर ते काय आम्ही धरू शकू ठेवू शकत नाही ना. ते येतात ते दगड मारून पळून जातं लगेच. काल पण असंच झालं, आले हे केळीवाले हे सगळे हेच गाड्यावाले सगळ्यात आधी दगड मारायला होते पुढं. आणि गाडीवाले रिक्षावाले हे असे आमचे आम्ही धंदे करतो आमच्यासमोर. आत्ता तुम्ही बघितलं असं इथं किरकिरी झाली. गाडीवाल्याला काढ म्हणलं तो गाडी काढत नव्हता. मग आमची एवढ्या दुकानं असून काय फायदा आहे. पोलीस चौकीमध्ये तर कधीच पोलीस नसतं. आमची तर चौकी पण पोलीस नसतं. मग आम्ही जायचं कोणाकडं? पोलीस चौकीमध्ये कंटिन्यू माणसं पाहिजे. पोलीस प्रशासनाची चौकीमध्ये कोणी नसतं, कोणीच नसतं. प्रत्येक वेळेस ते काय रिक्षावाले कुठं रिक्षा लावते टाईट मारतं बाजूला घे म्हणलं तरी गाडी लावायला जागा नाही राहत दुकानासमोर. हात गाड्यावाले हमेशातच चालू आहे. गाडी काढा दुकानासमोरून, गाड्या काढत नाही दुकानासमोरून. कोणी रस्त्यावर आपले आपले पर्सनल भांडणं करतात आणि दुकानावर दगडे मारतात. त्याचा दुकानाला त्रास होतो. कोणी हात गाडीवाले येतात गाडी समोर लावतात, काढ म्हटलं की शिवाय देतात असं विचारतात. त्याच्यामुळे ते आमच्या समस्या लवकरात लवकर पोलिसांनी सॉल्व्ह करावं. त्यामुळे आज बंद केलं, त्यामुळे आज सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेलं आहे. कमिशनर साहेबांना भेटले पुढे सगळं व्यापारी एकत्र येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. कोणाच्या दुकानावर प्रॉब्लेम झाला तर सगळे व्यापारी एकत्र येणार. ह्याच्यापुढे